डेंग्यू संदर्भात लवकरात लवकर लक्ष घालून जेथे जेथे डासांची उत्पत्ती होत आहे त्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात यावी, नाल्यांसह नदीत झालेली घाण साफ करावी, जनतेची काळजी घेत सर्वांनी कामाला लागावे अशा सूचना आज धुळे मनपाचे नूतन महापौर प्रदीप करपे यांनी आज घेतलेल्या बैठकीत दिल्यात. डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी आज महापौर प्रदीप करपे यांनी मनपा अधिकारी, आरोग्य अधिकारी तसेच डास निर्मूलनासाठी नेमलेल्या ठेकेदाराच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी महापौर करपे यांनी प्रभागनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली तसेच आढावा घेऊन तातडीने उपाययोजना राबविण्याचे आदेश दिलेत. शहराचे चार भाग करून प्रत्येकी भागासाठी नियंत्रण अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त झाले आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक 7 ते 14, 18 व 19 साठी नियंत्रण अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, सहाय्यक नियंत्रण अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त नारायण सोनार, किशोर सुडके असतील. आदी प्रभागांमध्ये पथक नेमण्यात आले आहेत. बैठकीला माजी महापौर चंद्रकांत सोनार, अनुप अग्रवाल, हिरामण गवळी आदी पदाधिकाऱ्यांसह नगरसेवक उपस्थित होते. लक्ष्मण पाटील या चारींना समजलं पाहिजे का कोणत्या झोनमध्ये किती औषध दिलं, तुम्ही त्याचं रजिस्टर मेंटेन करायचं. त्यामुळे दिनांक अमुक अमुक दिवशी एवढं औषध माझ्या या परिसरासाठी आलं लक्ष्मण पाटील यांनी मला कळवलं. कोणता माणूस आहे त्याला काढायचं, ते औषध चेक करायचं आलं का नाही, त्याच्यानंतर ताबडतोब त्या भागातल्या तुमच्या झोनमध्ये 8 नगरसेवक असतील, 10 नगरसेवक असतील याच्यावर नाही आहे, त्या 10 नगरसेवकांना फोनद्वारे कळवलं गेलं पाहिजे का भाऊ एवढं औषध आलं हे आज या ठिकाणी फवारणी फॉगिंग अमुक अमुक चालू. नगरसेवकाला मी वारंवार सांगतोय, जर तिथल्या पुढारीला जर कोणी कळवलं तर माझ्या एवढं वाईट कोणी राहणार. नगरसेवकाला कळवलं गेलं पाहिजे, त्या गल्लीच्या पुढारीला कळवायचं नाही. त्या नगरसेवकाला कळवलं गेलं पाहिजे तर भाऊ तुमच्या भागात असं असं आलेलं आहे तर तुम्ही एखादा कार्यकर्ता पाठवा नाही तर भाऊ तुम्ही येऊन जा. ते आले तर ठीक, नाही आले तर ठीक, आपलं काम चालू दिलं पाहिजे आणि त्याच्या पोट केले पाहिजे, ही तुमची जबाबदारी. बघा फक्त 2 महिने काम करा, फक्त 2 महिने, त्याच्यानंतर तुम्हाला ही जीव तोडून तोडून पहिल्या दिवसापासून मी सांगतोय का तुम्ही वर्षभराचं औषध 2 महिन्यात संपवून टाका, नंतर डेंग्यू नाही मलेरियाने तुम्हाला गरज नाही ना. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त कॅप बसवायची आहे, आपणच त्यांना सांगितलं का पहिले डेंग्यू कव्हर करा मग त्या कॅप बसवा, तेच काम राहील तुम्हाला. तर या डे फर्स्ट पासून मी सर्वांना सांगतोय का तुम्ही जेवढं औषध वर्षभरात वापरणार तेवढं आता वापरून मोकळं व्हा ना.